जो उमेदवार आपलं दैवत महाराष्ट्राचं श्रद्धास्थान या नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचं आणि देशातलं साईबाबांच्या चरणी शपथ घेतो, साईबाबांच्या समाधीवर डोकं ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचं काम करतो, शेतकऱ्यांना खोटं बोलून त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण आहे असं दाखवून त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतो, जो साईबाबांना जो खोटं बोलतो, साईबाबा जे आपले श्रद्धास्थान आहेत ज्यांना आपण दिवस रात्र पुजतो, ही शिर्डी नगरी पोचते त्यांच्या त्यांना जो फसवण्याचं काम करू शकतो, तर तो तुमच्या सारख्यांना फसवायला एक मिनिटही मागे पुढे बघणार नाही। त्याच्यामुळे अशा व्यक्तीला आपण मतदान करणार आहात का? तुम्ही विचार केला पाहिजे, आपल्याला या शिर्डीची प्रगती करायची आहे, मतदारसंघाची प्रगती करायची आहे, आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये सदाशिवराव लोखंडे शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार हे निवडून आले पाहिजेत, हीच आपली प्रतिज्ञा असली पाहिजे, आणि याच्या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या संगमनेरमध्ये पण शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे। या शिवसेनेचा भगवा जो आहे तो या संगमनेरमध्ये फडकला पाहिजे, कारण संगमनेरच्या थोरात साहेबांनी संगमनेर वासियांना पण खोटं खोटं बोलून जी प्रगती दाखवलेली आहे ती प्रगती स्वतःची दाखवलेली आहे। हे जे सगळे ज्या संस्था उभ्या केल्या आहेत त्या सगळ्या संस्थांमधून जे पैसे कमवलेले आहेत थोरात साहेबांनी ते स्वतःसाठी कमवलेले आहेत, संगमनेर वासियांसाठी कमवलेले नाहीत। आणि एक नंबरचा जातीयवादी पुढारी या नगर जिल्ह्यामध्ये कोण असेल तर त्या आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्या चेहऱ्यावर आणि भोळ्या चेहऱ्यावर तुम्ही फसू नका। मी स्वतः फसलोय 35 वर्ष। मी स्वतः भूमिपुत्र आहे संगमनेरचा, माझा गाव सावरगाव तळ आहे। या भोळ्या चेहऱ्यावर फसवू नका, हे जातीयवादी नेतृत्व आहे, हे कोणालाच पुढे येऊ देणार नाही, स्वतःच्या घरच्यांशिवाय कोणालाच पुढे येऊ देणार नाही। त्याच्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे, संगमनेर मधून जास्तीत जास्त लीड सदाशिवराव लोखंडे साहेबांना मिळाला पाहिजे, आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या संगमनेर मध्ये फगवा फडकला पाहिजे। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो।